दरम्यान नाशिकमध्ये मोदींच्या सभेपूर्वी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्याचं प्रकरण समोर आलं आहे. अजित नवले यांचा सरकार आणि पोलीस प्रशासनावर हल्ला बोल पाहायला मिळाला आहे. तर नाशिकमध्ये मोदींच्या सभेपूर्वी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्याचं अजित नवले म्हणत आहेत. त्यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर हल्ला बोल केलाय. कांदा उत्पादकांवरील दडपशाहीचा निषेध असल्याचं अजित नवले यांनी सांगितलंय. तर नोटीसा पाठवणं आणि शेतकऱ्यांवर नजर ठेवणं निषेधार्ह असल्याचंही नवलेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना सरकारचं धोरण काय असेल हे पंतप्रधानांकडून जाणून घेण्याचा अधिकार आहे असंही नवले म्हणत आहेत. तर काल मोदींच्या सभेपूर्वी आंदोलन केल्यानं प्रशासनाकडून शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्या गेल्या होत्या आणि त्याचबरोबर काही शेतकऱ्यांवर काही आंदोलन करू शकतात असा संशय होता आणि त्यामुळं त्यांच्यावर नजर ठेवली जात होती. नोटीसा पाठवल्या गेल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित नवले यांनी या सगळ्याचा निषेध केल्याचं पाहायला मिळते. काल पंतप्रधान मोदी हे नाशिकमध्ये होते, दिंडोरीमध्ये त्यांची सभा होती, पण त्याच वेळेला काही शेतकऱ्यांना नजर कैदेत ठेवलं होतं, त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर होती. तर काही जणांना नोटीसा सुद्धा पाठवलेल्या होत्या आणि अशातच काही शेतकऱ्यांनी तरी सुद्धा कांद्याचे हार गळ्यामध्ये घालून आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर अजित नवलेंनी या सगळ्या घटनेचा हे जे नोटीसा शेतकऱ्यांना पाठवला गेला त्याचा निषेध केला. निर्यातीसाठी $550 किमान निर्यात मूल्य आणि 40% कर या अटी लावलेल्या आहेत. त्यामुळे 15 रुपयाचा घेतलेला कांदा हा परदेशात जाईपर्यंत 70 रुपयाचा होणार आहे. त्या देशात जर 40-50 रुपयानं कांदा मिळत असेल तर आपला 70 रुपयाचा कांदा कुणीही घेणार नाही. या अटी शर्ती आपण का लादल्या हे जाणून घेण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे. शेतकऱ्यांची ती मागणी रास्त आहे, ती मागणी मान्य करून 2 शब्द कांद्यावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांवर जर अशा प्रकारे दडपशाही होत असेल तर ही नक्कीच निषेधार्ह गोष्ट आहे. किसान सभेच्या वतीनं या गोष्टीचा मी अत्यंत कडव्या शब्दामध्ये निषेध करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.